नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटील उद्या बेळगावमध्ये जाणार आहेत मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बेमाई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना पुन्हा एकदा इशारा दिला असून दोन राज्यातील सीमाप्रश्न हा केव्हा संपला आहे तुमच्या आक्षेपावर वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहेत इथे येऊन राज्याची शांतता व सुरक्षता बिघडू नका असा थेट इशाराच यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बेमाई यांनी दिला आहे एवढंच नाही तर हा इशारा दिल्यानंतर देखील महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशा सूचना देखील कर्नाटक पोलिसांना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली आहे त्यामुळे सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा